हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। तर आता चला, मी आता व्हिडिओला फक्त व्हॉइस ओवर करणार आहे, कारण आणि मी हा व्हिडिओ आता नाईटला व्हॉइस ओवर करत आहे, आणि कारण असं बट ठीक नसल्यामुळे मी काही व्हिडिओ बनवला नाही। आणि जे काही आहे ते आयु आणि पियूचं आहे, बस शेवट थोडंसं बरं वाटायला लागल्यानंतर मी बोललेली। तर बघा, इथे आयु पाणी देत आहे झाडांना अगदी सकाळची वेळ। या साईडला हे गधे आहे, तिथे इकडे गधे खूप सारे गधे येतात। तर हे बघा, आणि आयु खूप मस्तपैकी झाडांना बाहेर जमिनीला पाणी देत आहे। त्याला खूप मजा येते पायपाशी पाण्याची खेळण्याची, पाण्याशी खेळण्याची पायी पाणी तर आणखी मजा येते, म्हणजे अर्ध ओल्ल होतो। तुम्हाला माझ्या मागे आवाज येत असेल, तर आमच्याकडे इकडे ऊसाचा रसवाला आला आहे। तर चला आता मी दाखवते, आणखी कंटिन्यू करत आहे आयुचं पाणी मारणं। आयु कंटिन्यू कमीत कमी अर्धा एक तास पाणी मारलं असेल, अर्धा तास तर त्यांनी पाणी मारलं असेल। आणि आम्ही इकडे झाडं लावले आहेत, हा ओपन स्पेस आहे, पण सध्या काही तिथे गार्डन बनलेलं नाही आहे, बनेल तेव्हा बनेल। तर आम्ही तिथे झाडं लावलेले आहेत आंब्याची वगैरे, तर त्याच्यासाठी, आणि ते गधे खातात म्हणून तिथे पाईपसुद्धा ठेवलेले आहेत। तर तेच त्या झाडांनाच आयु पाणी देत आहे, आणि जमीन ओली असल्यामुळे जमिनीचा जो सुगंध जिकडे तिकडे दरवळतो आहे, खूप मस्त वाटत होतं तिथे। तर हा व्हिडिओ मी एक म्हणजे पियूच्या फ्रेंडला शूट करायला लावला होता, मला बरं नसल्यामुळे। आणि मात्र मग आयुला पाणी खेळत होता, तो काही बंद करत नव्हता, त्याच्यामुळे मला जावं लागलं। तर मला तो मातीचा सुगंध एवढा छान वाटला की मला तिथेच थोडंसं बसावं असं वाटलं, आणि खूप छान वाटलं, मन प्रसन्न झालं। एक साईडची हिरवळ सकाळची वेळ, आणि आयुने पाणी मारलं असल्यामुळे ती माती अशी खूप लहानपणीची आठवण आली, खावी खावीशी वाटली माती याप्रमाणे, आणि खूप सुगंध दरवळत होता मातीचा। आयुचा आयुला एकदा पाईप दिला की तो मागे हटत नाही, त्याला दिवसही भर पाणी मारायला आवडते। झुला आहे ते सगळं स्वच्छ धुवून टाकत आहे तो। तर चला आता आपण जाऊया, त्याचं काही संपणार नाही आहे पाणी मारणं। तर आता हे बघा, मी तुम्हाला झाडं दाखवते। झाडांना मात्र आतमधल्या पियूनी पाणी दिलं, आणि हे बघा इथे सरडा बसून तुम्हाला दिसत असेल, हे बघा तो पडून जातो, रोज त्याच झाडावर बसतो आणि रोज पडून जातो। तर आता हे छान क्लिनिंग केलेलं आहे पियूनी, कारण आज तिच्याच वेळ होतं, संडे होता, आणि तब्येत ठीक नसल्यामुळे पियू आता करत आहे। बाहेरची झालेली आहे, घरातली थोडीशी होती, तर तिने आता झाडू वगैरे मारून घेतलं, आणि मग मी बाकीची कामं केली। मला जेव्हा बरं वाटायला लागलं तेव्हा मग मी स्वयंपाक वगैरे आणि कपडे वगैरे केले। तर आता करत आहे पियू खूप वाकून वाकून झाडू, तर तिची झाडू हो दे, मी तुम्हाला बाकीचे रूम दाखवते। हे बघा, छान अगदी छान क्लिनिंग करते ती, एकच दिवस करते, पण म्हणजे तिच्या मनात आलं की थोडंसं नाही तर काही नाही, आणि मी सुद्धा नाही करायला आकडं, आणि माझे कामं वगैरे म्हणजे मला बरं नव्हतं, त्याच्यामुळे आज थोडेसे काम पियूनी केले आणि थोडेसे आयुनी केले, आणि बस मी फक्त स्वयंपाक वगैरे बनवला, कपडे वगैरे बस एवढंच, आणि बाकी हलकी फक्त झाडू वगैरे पियूनी मारली, आणि थोडेसे कामं आयुनी पाणी मारलं झाडांना। तर तेवढंच थोडंसं आराम, आज थोडी तब्येत ठीक नाही, आणि आज स्वराच्या मम्मीने पाठवले आहे पराठे आम्हाला, तर आता आम्ही खातो पराठे। आणि स्वयंपाक झालेला आहे माझा, फुलगोबीची भाजी भात वगैरे मी यांना टिफिन बनवून दिलेला, त्याच्यामुळे स्वयंपाक वगैरे झाला आहे। आयु पियू गेले आहेत आपल्या मामाकडे जेवायला, आज संडे असल्यामुळे त्यांचा मोठा डे आहेच, तर तिकडे त्यांनी चिकन आणलं, मटण काहीतरी आणलं आहे, तर ते खायला गेले आहेत दोघे बहीण भाऊ आयु पियू। आणि मी आता करते आहे पराठे आणि दही, तर तुम्हाला दाखवते। आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, तर कसे आहात तुम्ही, आय होप सगळं ठीक असेल। आणि चला आणि माझे व्हिडिओ बघत चला, तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करत चला। तर मी तुम्हाला दाखवते आता मी काय खात आहे, थोडंसं बरं वाटत आहे म्हणून व्हिडिओ घेत आहे। आतापर्यंत मी पोरांचेच व्हिडिओ म्हणजे एक पियूची फ्रेंड होते तिला सांगितलं की थोडीशी व्हिडिओ घे म्हणून, तीच घेतले। आणि बस आता मी खाऊन घेते दही आणि पराठा, तर मलाही माहीत आहे तो कसला पराठा आहे, कारण की तुम स्वराज मम्मीने पाठवला आहे। तर आता खाऊन खाते मी, त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते कसला आहे, तर आम्ही तुम्हाला दाखवूनच देते। हा बघा, हा आहे पराठा, आलूचा आहे कसला आहे माहीत नाही मला, आणि हे आहे दही। तर चला आता आपण खाऊन या पराठा आणि दही, आणि हा व्हिडिओ मी करते कंटिन्यू। तर हे बघा, पियूचाही मस्त वाटत आहे, पियूने छान प्रकारे साफसूफ केलेली आहे, क्लीन आहे घर, आणि मेन म्हणजे मुलं आज नाही आहे, मुलं गेले आहेत मामाकडे, आता मुलं नाही आहेत, मुलं मामाकडे जेवायला गेली आहेत। तर मी आता खाऊन घेते पराठा आणि दही, तर यम्मी आहे पराठा, तुम्ही सुद्धा या खायला, हा आलूचा पराठा आहे।
खाणार आणि पोरं तिकडे गेली असल्यामुळे करमत काही नाही आहे तर त्याच्यामुळे आता व्हिडिओ टाकत आहे आता थोडंसं खाऊन घेते आणि थोडीशी आणखी लेटते तर मला माझा ब्लॉग कसा वाटतो मी तुम्हाला आता साय म्हटलं आणि त्याचबरोबर मी आता थोडंसं आपण बोलू त्याच्यानंतर मी आता व्हिडिओ एंड करेल आणि न्यू ब्लॉग स्टार्ट करेल तर तुम्ही माझे व्हिडिओ बघा तुम्हाला काही रेसिपी पाहिजे असेल त्यासुद्धा आहे काही एक दोन केकचे सुद्धा आहेत आणि तुम्हाला जर केकची आणखी बघायचे असेल तरी सांगा मी केकचे सुद्धा व्हिडिओ टाकेल दही आणि पराठा छान वाटतो थोडा आता मी आंघोळ पाणी वगैरे करून झालेलं आहे म्हणजे कामं वगैरे सगळे झालेले तुम्ही बघितल्याप्रमाणे कपडे सुद्धा मी धुवून टाकले आज कपडे भरपूर होते कारण संडे असल्यामुळे पोरांचे दोन तीन ड्रेस त्यांच्या स्कूलला तीन तीन ड्रेस आहेत ते सगळे ड्रेस धुवावे लागतात तर आज कपडे वगैरे सगळे धुवून टाकले बस तेवढंच एक मी काम केलं असेल आणि थोडंसं स्वयंपाक केला मुलांना बाहेर जेवण तर फक्त मिस्टरांनी पूजा केला बाकी मलाही आलंच त्याच्यामुळे फक्त त्यांच्या पूजा केला ते गेले ड्युटीला आणि आम्ही सुद्धा खाऊन गेले मला कोण कसं कडूकडं वाटत असल्यामुळे बरं वाटत आहे दही आणि पराठा खाऊन थोडीशी चवाल्यासारखी वाटत तसं राहतामुळे झाला आहे पराठा फिनिश त्याबरोबर मी सुद्धा आता व्हिडिओ सुद्धा करते फिनिश तर मला माझा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आवडत असेल तर एक लाईक करत जा तुमच्या फ्रेंड भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय